झालं बाई लवकर, उन्हं वाढायच्या अगोदर घरी जाऊच. दवाखान्याचा खर्च, डॉक्टरच्या फीज, औषध, ह्या सगळ्या किती पैसे जातात पाहतेस ना तू. अमेरिकेला जायचं म्हणजे 12-15 लाख तरी लागणार. अगं 9 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे. अगं 9 दिवसात 10 लाख रुपये जमवायचे. आज आपल्याला 1-1 रुपया महत्वाचा आहे. देवा परमेश्वरा, नको रे बाबा. बाईच्या जाती कष्टच फार, मग ती गरीब असो नाहीतर श्रीमंत, ह्याचा बारा सगळी कामं आपली बसून. माझी पैशाची पिशवी आईसर तर ठेवलं होतं, 2 मिनिटात कशी नाहीशी झाली. अरे देवा परमेश्वरा, गो गो आयतर माझी पैशाची पिशवी होती, कोणी बघितलं काय? अगो बोल तरी. क्या गडबड आहे, क्यों चिल्ला रहे हो? अगो माझी एक पैशाची पिशवी होती, ती हरवली. लय भारी वस्तू होती ती. भारी? भारी म्हणजे अगो पैसे पैसे होते. कितने पैसे थे? तुका काय करूचा, कोण इला होता काय सर त्या सांग. मेरे को नाही मालूम. म्हणजे पगार कसलो घेतस? तुम जरा शांती रखो. शांती रखू काय? अगो विश्वासान दिलेली रक्कम आयुष्यभर नोकरी करून फेडलंय, तरी पण भरवशावर लागलो डाग धुतलो जाणार का? नाही ना. मग कोण कोण इला होता तेवढा सांग. माझी माहिती अगोदर आटो आणि नीट सांग काय. अगो शोध लवकर. अगो लवकर बघ काय, एवढं टाइम काय खातस. काय केलं मी असं करून पैसे साठवायचेत मला. शी, चोरी केली मी. माझ्या समीरवरचं ओझं थोडं कमी व्हावं म्हणून मी. नाही नाही, हे चूक आहे. काय चाललंय? काय ग, काय झालंय? अरे बापरे, बराच घाम आलाय. नाही आता एसीच लावून घेतो ऑफिसमध्ये, म्हणजे घाम नाही येणार. देह राजाचा कष्ट काबाडायचे. असं नका बोलू काका, मी आधीच. बर 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 बर, म्हणजे तुला घाम आलेला नाहीये, घाम फुटलाय. काय झालं, काही सांगणार आहेस का? काय नाही. हे बघ अश्विनी, मला तुझी खूप काळजी वाटते ग. तुला मी अत्यंत आपुलकीने विचारतोय, असं अजिबात समजायचं नाही. हा, इकडे टायमिंग मध्ये चुका करशील आणि कस्टमर माझ्या बोकांडी बसतील म्हणून विचारतोय. हो हो. काय म्हणजे चुका करशील? नाही, चुका नाही. कसं आहे ना अश्विनी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग, अडचणी, अडथळे येतच असतात, आणि या सगळ्यातून जो धीराने, नेकीने, सही सलामत पार पडला तो खरा माणूस. हो काका. अडचणींना घाबरून जो खचला तो संपला, आणि या अडचणींवर मात करण्यासाठी ज्याने फसवणूक, लांडीलबाडी, चोरी केली,
त्याच्या 7 पिढ्या नरकात गेल्या. एवढं लक्षात ठेवलंस तरी पुरे. पुस पुस घाम पुस आणि घाबरू नको, एसी नाही लावणार मी ऑफिसमध्ये. पुस म्हणताय म्हणजे काहीच लक्षात येत नाहीये. अहो तुम्ही तुमच्या साहेबांना मला 5 मिनिटं भेटू द्या ना, मी सांगेन सगळं. जोपर्यंत तुम्ही सगळं डिटेलमध्ये मला सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आत पाठवू शकत नाही. मला डॉक्टर मीरा पुरंदर यांच्या क्लिनिकमध्ये ना एक पिशवी सापडली, त्याच्यात तुमच्या ऑफिसचा फोन नंबर होता, म्हणून मी फोन करून तुमच्याकडून पत्ता घेतला. ही एकच गोष्ट आतापर्यंत 10 वेळा सांगितली तुम्ही मला, पण त्या बॅगेमध्ये म्हणजे त्या पिशवीमध्ये आणखी होतं काय ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. हे ऑफिस कसलं आहे, कुणाचं आहे काय माहिती आहे का मॅडम तुम्हाला? अहो माझं त्याच्याशी काय देणं घेणं आहे, मला जी वस्तू मिळाली आहे ती मी परत देणार आणि जाणार. निदान तुमचं नाव तरी सांगाल. नाव सांगितल्याने काही फरक पडणार आहे का? इम्पॉसिबल. बरं सरांना काय सांगू? नाही म्हणजे कोण भेटायला आले म्हणून सांगायचं? त्यांना सांगा एक मुलगी त्यांची हरवलेली वस्तू परत द्यायला आली. हां असं सांगा त्यांना, कळेल. कामाच्या वेळेला कसल्या सस्पेन्स स्टोरी सांगता तुम्ही? बसा तिकडे, बघते मी काय करायचं ते. अहो बसा म्हटलं ना. मला थोडी घाई होती हो. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नाही होणार, बसा तिकडे. ₹2,00,000 हरवले? हरवले नाही साहेब, कोणीतरी लंपास केलं, म्हणजे कोणतरी उचलून नेलं. अरे म्हणजे तेच ते ना, तुझ्या बेजबाबदारपणामुळे झालं ना सगळं. आणि नामदेव प्रश्न पैशाचा नाहीये, पैसे कोणाच्या कामी आले असते ना मी एवढा चिडलोही नसतो. अरे पण एवढी मोठी रक्कम हरवते म्हणजे काय? साहेब लय मोठी चूक झाली माझ्या हातनं, माफी तरी खायच्या तोंडान मागू. तुला माहितीये का महाडिकांना मी शब्द दिला होता, त्यांना म्हटलं होतं दुपारपर्यंत तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. आज तुझ्यामुळे पहिल्यांदा माझा शब्द खाली पडला नामदेव. अरे महाडिक ऐक दिशा ऐक माझं, मी आता भयंकर डिस्टर्ब आहे, कोणाला यात पाठवू नकोस. कोण मुलगी? अगं कसली पिशवी दिशा, तिला सांग की. बरं ठीक आहे चल पाठव तिला. साहेब तू गप्परा बोलूच नकोस, तू जरा विचार करू दे मला. तू? तुम्ही? सर हीच ती मुलगी. अश्विनी तू इथे काय झालं ग? हे ऑफिस तुमचं आहे? मला माहित नव्हतं. अगं बस ना तू,
दिशा दोन चहा पाठव. ओके सर. मला चहा नकोय, मला थोडी घाई आहे. ते एक पिशवी मिळाली होती डॉक्टर मीरा पुरंदर यांच्या क्लिनिकमध्ये. पिशवी? तीच पैशाची पिशवी असलेली ती पिशवी तीच ती. नामदेव, यात काही पैसे आहेत आणि एक नंबर होता, फोन नंबर, म्हणून मी हे इथे पोचवू शकले. अश्विनी, थँक्यू व्हेरी मच. अगं, यात 2 लाख रुपये आहेत. हो, म्हणजे 2 लाख रुपये होते. तुम्ही मोजून घ्यावं, तर मी हातही लावलेला नाही. म्हणजे काय मोजूकच होय असा चालता काय थोडा? नामदेव, ही पिशवी घ्या आणि महाडिकांना देऊन या. त्यांना म्हणाव त्यांचे 2 लाख आहेत त्यात. हो हो, थँक्यू व्हेरी मच. हा, नाही तर माझ्या आबरू बट्टो लागलो असतो. थँक्स. काय तर ते पैसे माझे नव्हतेच. मी परत केले नसते तरी मला फळलेच नसते ना ते. हो, ताबी खराच असा. अश्विनी, थँक्स वन्स अगेन. अगं, तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. आभारी आहे एवढं म्हणलात तरी चालेल. मी काय म्हणतो अश्विनी, आपला हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम चहा घेता घेता केला तर चालेल का? बलहाश, हाय गॉर्जियस, आज एकदम हिरवीगार दिसतेस. पण तू इथे कसा काय? अगं, मागे बीचवर शूटिंग चालू होतं, मोकळा वेळ होता, म्हटलं यावं आणि मारावे तू अशी गप्पा. अरे पण मग एक फोन किंवा SMS तरी करायचा. अरे देवदूत अचानकच येतो, त्याच्याकडे मोबाईल नसतो. तुझे हे डायलॉग्स मारून झाले असतील तर जरा नॉर्मल माणसासारखं बोलूया. बर, बोल. मीरा कशी आहे? एकदम फर्स्ट क्लास. आणि आता मिहीर येणार आहे म्हटल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेन असा झाला असेल. अरे तिने काय काय तयारी चालवली माहितीये तुला? विचारू नकोस. अरे 3 वर्ष सातारच्या मिलिटरी स्कूल मध्ये होता, इतके वर्षांनी मूल घरी परत येतोय म्हटल्यानंतर कुठल्या आईला आनंद नाही होणार? ते पण माझ्याकडे पाठव त्याला 3-4 दिवस, मी खूप मिस केलंय त्याला. अरे हे काय विचारणं झालं? नक्कीच पाठवणार. तुझी आणि त्याची खासच दोस्ती आहे माहिती आहे मला. ओ, दॅट्स रिमाइंड मी, एक किटी कशी आहे ग? बरी आहे. फक्त बरी आहे, मजेत नाहीये. सो सॅड. कधी येणार आहे? तसं काही ठरलं नाहीये. ठरवायला हवं. काय? नाही म्हणजे तिला भेटायला हवं. कशाला? कशाला म्हणजे मित्र कशाला भेटतात? तुमची मैत्री पण झाली? स्ट्रेंज. त्यात स्ट्रेंज काय? मैत्री आणि प्रेम एका क्षणात जुळतं. तो क्षण साक्षात्काराचा असतो, ज्यात आपल्याला कळतं की ह्या माणसाशी आपलं जमू शकेल का नाही. मी तुला एक सांगू पलाश? बोल. तू किटीशी फ्लर्ट करू नकोस. अरे देवा, तुला असं का वाटलं मी किटीशी फ्लर्ट करतोय? मला नाही माहिती, पण मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव. पलाश पुरंदरे, तुम्ही लोकांशी 4 शब्द बरे काय बोललात, लोकांना वाटायला लागलं तुम्ही फ्लर्ट करताय. एक मीरा सोडली ना, तो बाकी सगळ्यांना मी म्हणजे काय कळलंच नाहीये. तसं असेल तर मलाही बरं वाटेल. खरं सांगू का, एक तर मी ऍक्टर, त्यातून लोकप्रिय, हँडसम पर्सनॅलिटी, मिठास बोलणं, अदबशीर वागणं,
ह्या सगळ्याचा अर्थ मी फ्लड करतो असा होत असे तर याला काय माझा इलाज नाही. एम आय राईट यंग लेडी? सॉरी सॉरी, खूप उशीर झाला. अगं नाही, बहुतेक मीच लवकर करून बसलो. आशू ऐक ना, माझ्याकडे खूप चांगली बातमी आहे तुला सांगायला. ठरला दिवस? झालं तिकीट? ए काय झालं असं का विचारतेस? काय नाही, तू बोल ना. आशू काय झालं सांग मला. खरंच काय नाही, तू बोल. दमली आहेस का तू? काम जास्ती झालंय का? हो जरा थकल्यासारखं वाटतं. ओके आपण काहीतरी खाऊया, ज्यूस घेऊयात का? तुला एनर्जी? नाही नको. अगं नको, तू सांग ना, काहीतरी सांगत होतास ना. माझं तिकीट झालं. खरंच? येस. कधीच? अगं ओपन तिकीट आहे, म्हणजे आपण ठरवायचं. म्हणजे? म्हणजे काय असतं, ते एक अशी ठराविक मुदत देतात आपल्याला, त्यातला जो आपल्याला सोयीचा दिवस आहे तो त्यांना सांगायचा. असं असतं? हो. छान आहे ना? छान तर सगळंच आहे, पण तुझा मूड छान नाहीये. कसं आहे ना, येडू लहान बाळ असतं ना येडूस, त्याला भूक लागली की त्याला त्याच्या आईला सांगायला नाही लागत, आईला आपोआप करत. तसं मलाही कळलंय. काय झालं साहेब? काय नाही, सांगते. मी वहिनीसोबत हॉस्पिटलमध्ये गेलं होते तेव्हा मला एक प्लास्टिकची पिशवी सापडली. त्याच्यात खूप पैसे होते म्हणून मी ती माझ्याजवळच ठेवली. माझी चूक झाली. हॉस्पिटलमध्ये कोणीतरी ठेवलेली पिशवी मला अशी घ्यायला नको हवी होती. मी आपल्यावर असलेला कर्जाचा विचार केला फक्त, आणि तुझ्यावरचा पैशांचा भार कमी होईल म्हणून मी ती पिशवी घेतली. अश्विनी, अगं अनेक जणांना अनेक समस्या येत असतात, डोंगरा एवढी संकट असतात. अगं पण प्रत्येक जण आपापल्या परीने त्या संकटांवर मात करायचा प्रयत्न करत असतो. तू काळजीत असलास की मला काही सुचत नाही. अश्विनी अगं थोडा विचार करायचा ना, जरा कंट्रोल ठेवत जा स्वतःवर. अश्विनी अगं आपल्याला चांगलं भविष्य घडवायचंय, पण चांगल्या मार्गाने घडवायचंय ग, आणि या बाबतीत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे मी जर ती पिशवी परत केली नसती तर आपल्यावरचं 2 लाखांनी ओझं कमी झालं असतं ना. अश्विनी अगं ते 2 लाख रुपये असून सुद्धा तुला त्याचा मोह नाही झाला. अगं कारण ते तुझ्या रक्तातच नाहीये. अश्विनी तू माझ्यासाठी ग्रेट आहेस. खरं सांगू समीर, मला खूप मोह झाला. मी खूप विचार केला. असं वाटलं की आपल्या समीरने इतके कष्ट केलेत आजपर्यंत, इतके टक्के टोनपे खाल्लेत, म्हणून अगदी निघताना देवाने दिलेलं बक्षीस आहे, ठेवून घेऊया. आशू खरंच असं वाटलं मला. मग? मग वाटलं की कोणाच असतील पैसे, कोणास ठाऊक, कोणाचं तरी कोणीतरी आजारी असेल, मूल आजारी असेल, आई आजारी असेल, कर्ज काढलं असेल, घर विकलं असेल. आशू परत केलेस ना तू पैसे, तुला त्रास होतोय का? ठीक आहे, सांगवत नसेल तर नको सांगूस. तुला सांगितलं नाही तर मला त्रास होईल. ते पैसे माझ्याकडे आल्यापासून मला खूप टेन्शन आलं होत. वाटलं की आपण हे जे काय करतोय ते चुकीच आहे. आपल्या नशिबात ते पैसे असते तर असे चोर पावलाने आले नसते. हे पैसे आपण जर परत केले तर जे आशीर्वाद मिळतील ते कुठल्याही आणि कितीही पैशांपेक्षा खूप मोलाचे असतील. आय एम प्राऊड ऑफ यू आशू, मला अभिमान वाटतो तुझा. मला पाप लागेल ना?
का पाप लागेल तुला? अशू अगं, भोळ्या भाबड्या माणसाने पाप जरी केलं ना तरी ते काहीतरी चांगलं घडवण्यासाठीच असतं.